अवकाशात राहा इतकं म्हटलं तर किती राग येतो माणसाला. मग ह्या मंडळीला मला विचारायचं आहे की माझ्या वडिलांची तुम्ही सुपारी देऊन हत्या करून आणली, मला काय वाटतं असेल संस्काराची गरज कुणाला आहे, माझ्या कुटुंबाला आहे का स्वतःच्या कुटुंबाला आहे. मला वाटतं त्याच्यात तरी थोडं लक्ष घातलं तर किनार पुढची पिढी तर वाचल. तुमची इमेज डॅमेज करण्यासाठी, तुम्हाला काहीतरी वाईट पद्धतीनं प्रेझेंट करण्यासाठी ह्या गोष्टी सगळ्या त्यांच्या धडपडा असतो तो चालत आलेला आहे. म्हणजे रात्री उशीर झाला तर 12 नंतर सुद्धा व्यायाम करणारा माणूस, मग हा माणूस खरंच अशा कुठल्या नशेच्या आरे असेल का? सामान्य माणसं विचार करते. एक त्या बैठकीनंतर रात्री उशिरा राणा जगजीत सिंग यांच्या मुलांनी व्हिडिओ टाकला, तुमच्याबद्दल थोडे अपशब्द वापरले, तुम्ही पुणे मुंबई मध्ये कुठे फिरता हे पण मी जाहीर करतो, तर ते पुणे मुंबई मध्ये तुम्ही कुठे फिरता हे तुम्ही काही सांगू शकता? आता कसं आहे, मी आता आज नगरलो होतो, मी असं नाही की मला कोण ओळखत नाही किंवा मला कोणी दिसत नाही. समजा माझं असं कुठं जर समजा दिसत असेल त्यांना तर माझे फोटो काढायचे, साहेब आजचं जग काय असं नाही. ह्याच्या पूर्वी त्यांनी माझ्याबद्दल वेगवेगळे स्टेटमेंट केलेले होते, पण पब मध्ये कोण असतंय, बार मध्ये कोण असतंय ह्या जिल्ह्याला माहिती आहे, मी काय काम करतोय, मी कशा पद्धतीनं काम करतोय आमच्या जिल्ह्याला सगळं माहिती आहे. त्याच्यामुळं अशा लोकांच्या आरोपाकडे आपण किती गांभीर्याने घ्यायचं आणि आपला फेस काय असा आहे का कुठं लपून राहण्यासारखा? ते दिसणार आहे. आणि 24 तास ज्या माणसाला माणसातनच ओळख होत नाही त्या माणसाला ह्या पद्धतीनं बोलणं, मला वाटतं खऱ्या अर्थानं संस्काराची गरज, त्यांचं भाषण ऐकल्याच्या नंतर खरं त्यांच्या वडिलांनी विचार करण्याची गरज आहे की बाबा नेमकी संस्काराची गरज कुणाला आहे, माझ्या कुटुंबाला आहे का स्वतःच्या कुटुंबाला आहे. मला वाटतं त्याच्यात तरी थोडं लक्ष घातलं तर किनार पुढची पिढी तर वाचल असं मला वाटतंय. आणि हे त्रिकलाबाधित सत्य असते की कुणाचं पर्सनल गोष्टी ही काय, आणि राजकीय माणसाची तर अजिबात लपून राहत नाही, कुणाचीच राहत नाही. त्याच्यामुळे अशा पद्धतीनं फक्त तुमचं इमेज डॅमेज करण्यासाठी, तुम्हाला काहीतरी वाईट पद्धतीनं प्रेझेंट करण्यासाठी ह्या गोष्टी सगळ्या त्यांच्या धडपडा असतो तो चालत आलेला आहे. आणि योगायोगानं काय झालं, पूर्वी तुमचं एवढं सोशल मीडिया इतका काय हे नव्हता, प्रॉमिनंट नव्हता, पण पूर्वी माझ्याबद्दल सांगायचे की कुठं आम्हाला बार मध्ये बसताना बघितलं. आता मी सकाळी 4 उठून योगा करणारा माणूस, 4 ते 5 म्हणजे रात्री उशीर झाला तर 12 नंतर सुद्धा व्यायाम करणारा माणूस, मग हा माणूस खरंच अशा कुठल्या नशेच्या आरे असेल का? सामान्य माणसं विचार करते. आणि कसं आहे, माझा चेहरा बघितल्याच्या नंतर आणि त्यांचा चेहरा बघितल्याच्या नंतर नेमकं कोण नशेच्या आरे होतं हे मला वाटतं कुठल्या डॉक्टरला सुद्धा दाखवायची गरज नव्हती, आपल्याला सुद्धा सहज लक्षात आलं असतं की नेमकं नशेच्या आरे कोण आहे, नशेमध्ये कोण बडबड करतंय असो. पण एक गोष्ट मात्र त्या ठिकाणी झाली की कसं असतंय की वडिलावरचं प्रेम काय असतंय एक लक्षात घ्या, स्वतःच्या वडिलाला फक्त पुढच्या माणसानं अवकाशात राहा इतकं म्हटलं तर किती राग येतो माणसाला. मग ह्या मंडळीला मला विचारायचं आहे की माझ्या वडिलांची तुम्ही सुपारी देऊन हत्या करून आणली, मला काय वाटतं असेल, माझी काय भावना असेल? पण हा आरोप हे सहन होऊ शकत असेल का मला? पण हा तुम्ही आरोप करताय, पण त्याचे त्यांनाच पुढे ते आरोपी त्यांना पुढे असा दोष त्यांचा सिद्ध नाही झालेला. आरोप वारंवार करतोय, मी असाच आरोप करतोय अशातला त्याच्या पाठीमागची कारण. कुठलीही हत्या करण्यामाग एक उद्देश असतो, मोटिव्ह असतो. त्या केसमध्ये राज्य सरकारनं काहीच तपास केल्याच्या नंतर माझी आई हायकोर्टामध्ये त्या ठिकाणी पिटिशनर म्हणून गेली. मग त्याच्यानंतर हा तपास सीबीआयकडे वर्ग झाला. सीबीआयकडे तपास वर्ग झाल्याच्या नंतर सीबीआयनं त्यांचं सरकार त्यावेळेस होतं, राज्यातही आणि केंद्रातही त्यांचं सरकार होतं, ते सत्ताधारी पक्षाचे खासदार होते. असं असताना सीबीआयनं त्या ठिकाणी त्यांना आरोपी क्रमांक 1 केलेलं आहे आणि त्याच्यात सगळ्यात महत्वाचा जबाब आहे तो पारसपूल जैनचा आहे. आणि ही केस चालू आहे अजून त्यांना दोषी धरलेलं नाही, याचा अर्थ त्यांना निर्दोषी मुक्त केलेलं नाही. अजून केस चालू आहे, ट्रायल चालू आहे, केसची अंतिम स्टेजला आहे. आणि मला खात्री आहे, माझा न्यायाधीश विश्वास आहे की 2006 हे प्रकरण आहे, आज 2023 येतोय आणि वारंवार कोर्टामध्ये सुद्धा काहीतरी कारण काढायचं, वकीलच नाही, हेच नाही, तेच नाही, म्हणून तुम्ही जर कोर्टाचा रोजनामा काढला तर ह्या केसला निकाल लागू नये म्हणून, प्रलंबित राहावे म्हणून कुठली बाजू प्रयत्न करते हे सुद्धा आपल्या सगळ्याच्या समक्ष येईल. आणि माझा धाकटा भाऊ हा 24 तास या केससाठी त्या ठिकाणी प्रत्येक तारखेला तो जातोय, प्रत्येक आता सध्या मला वाटतंय फक्त शेवटच्या स्टेजमध्ये आहे. आता साक्षी पुरावे संपलेले आहेत, फक्त आता मला वाटतंय त्यांचे जे काही विटनेस असतील आरोपी पक्षाचे ते विटनेस तपासायचे आणि आर्ग्युमेंट, इतकंच त्या केसमध्ये राहिलेलं आहे आणि निकाल लागणारच आहे. आणि हे त्रिकलाबाधित सत्य आहे. एक लक्षात घ्या, कधीही कुठलाही माणूस विनाकारण कुणावर आरोप करत नाही, काही करायचंही कारण नाही. शेवटी नातं जर बघितलं तर ते नातं म्हणजे असं उगच पाहिजे मूर्खासारखं आरोप करण्यासारखं नाहीये.
खरं ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ज्यानं ही सुपारी घेतली त्याच माणसानं 164 स्टेटमेंट दिलं, त्याच्याच जबाबावर हा क्राईम रजिस्टर्ड झाला, हे सगळं त्यांचं सरकार असताना झालेलं आहे. त्याच्यामुळे ह्याच्यात तथ्य आहे. आणि माझं एक प्रांजळ मत असतंय, आपण जे वागतोय ना ते आपल्याला कधी ना कधी ती रिवर्ट बॅक होऊन बघायची पाळी येते. मला वाटतंय नियती कधी कुणाला सोडत नसती. मी विनाकारण करत नाही हा विषय सुद्धा मी काढला नव्हता. मला एक लक्षात आलं त्या दिवशी शांततेनं बसल्यावर की स्वतःच्या वडिलाला बोलल्याच्या नंतर कसा राग येतो, मग मला काय होत असेल, मी कशा पद्धतीनं दिवस काढले असतील. माझे वडील तर माझ्यासाठी सर्वस्व होते. माझे वडील गेल्याच्या नंतर तर म्हणजे अक्षरशः काहीच नाही आयुष्यात अशी परिस्थिती होती. आम्ही कोण होतो, आम्ही काय होतो, काय आम्हाला पॉलिटिकल ब्रॅक फार लय मोठं ताकद होती का काय होतं, का आर्थिक दृष्ट्या त्यांच्या बरोबर होतो आम्ही, ह्याची दहशत एवढी होती. मला वाटतं तशा परिस्थितीत धाराशिवच्या जनतेनं माझ्या पाठीमागं ताकद उभी केली, सामान्य माणसं पाठीमागं उभं राहिली आणि त्याच्या ताकदीवर मी आलो. आणि कालचा सुद्धा विषय मी काढलेला नाही, जेव्हा त्यांनी माझे संस्कार काढले, जेव्हा त्यांनी इतका पोटातून आग बाहेर पडली त्यावेळेस मी त्यांना फक्त जाणीव करून दिली की माझी काय अवस्था असेल ह्याचा तुम्ही विचार करा.